बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला सुरेश अंगडी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हाधिकारी डॉ हरीश कुमार यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्ष सतीश झारकेहोळी यांनी सोमवारी आपली उमेदवारी दाखल केली आहे, तर भाजपच्या वतीने मंगला अंगडी यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मंगला अंगडींसह कन्या डॉक्टर स्फूर्ती पाटील, श्रद्धा शेट्टर, जावई आणि आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.